महाराष्ट्र राज्य तंत्रज्ञान कल्याण महासंघ पुणे जिल्हा शाखा उत्तप समर्थ शाखा उत्तप कार्यालय नांदेडच्या वतीने आम्ही 25/10/2019 पासून आम्ही उपोषणा करतो. आमच्या विविध मागण्या आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये वस्तूदेवची साथ निर्माण झाली आहे, फार मोठा उद्योग झाला आहे. माध्यमातून पेपरवरून आले माननीय डायरेक्टर मॅडम पटेल मॅडम यांनी 4/10 पत्र काढलेलं आहे. 4/10 पत्र काढून यांना तुमच्या लेवलला डेंग्यूचा दिवसात वाढ होत असल्यामुळे तुम्ही त्यांच्यावर नियंत्रण करण्यास तुमच्या लेवलला तुम्ही कराव्यात आदेश दिले आहेत मॅडम. आदेश मॅडम देऊन सुद्धा यांच्याकडे मनुष्यबळ नाही, कसे उपाय राबून आहे त्यांनी. ज्या गावामध्ये समजा डेंग्यूचा हे निघाला आहे, रुग्ण निघाला, त्या ठिकाणी ते फक्त एक फॉगिंग करायचं, फॉगिंग केल्यामुळे प्रश्न भेटत नाही. त्या ठिकाणी आरोग्य शिक्षण घेणं महत्त्वाचं आहे, क्रीडा सर्व करणं महत्त्वाचं आहे, ट्यूबपास राखणं महत्त्वाचं आहे. किंवा इथल्या ड्यू कुठं कमी होणार आहे, तसं होत नाही. आरोग्य शिक्षण होत नाही, ज्या मनुष्य पळत नाही तर कसं करणं शक्य आहे. नेमकं तुमचे काय मागणी? आमच्या मागण्या झाला असल्यामुळे इथं आमच्या हंगामी कर्मचाऱ्यांचा स्टाफ लोक स्टाफ आहे, त्यांना याच्यामध्ये मदत करण्यासाठी घ्यावं आणि तिथे उपाय राबवण्यात यावं. त्या हा सर, ह्या मागण्या मान्य होत नाही, सोहळ्यांनी उपोषण मागे येणार नाही. आमचं अमर उपोषण आहे. या ठिकाणी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहोत ते शासनाला कळावे म्हणून लवकरात लवकर दखल घेऊन हकीकताचा उपाययोजना राबवून जिल्ह्यातला डेंग्यू कायम मूळ नष्ट करण्यासाठी हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना काम देऊ आणि डेंग्यू प्रमुख लिस्ट करावं, निर्मूलन होणार नाही, उपाययोजना राबविणं फार महत्वाचं आहे. आणि त्याच माध्यमातून आमच्या सुद्धा पोटाला आणि आमच्या सुद्धा हाताला काम मिळणार आहे.